ताज्या घडामोडींसाठी न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर शहरात गावठी देशी कट्टा विक्रीसाठी येणाऱ्या एका तरुणाला उल्हासनगर क्राईम ब्रँचने भेड्या ठोकल्या आहेत त्याच्याकडून देशी कट्टा आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले संदीप जगमोहन भारद्वाज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे उल्हासनगर क्राईम ब्रँचचे गणेश गावडे यांना मिळालेल्या माहितीवरून एक तरुण शहाड फाटक या ठिकाणी गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याचे समजतात तात्काळ सापळा रचून संशयित तरुणाला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा